बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत, सुप्रभात. आपण बघणार आहोत बातम्या थोडक्यात. त्यातली सुरुवातीची बातमी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होईल. शिवसेनेसोबत किमान समान कार्यक्रमावर झालेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब आज होईल अशी शक्यता आहे. पुढचे 2 ते 3 दिवसात सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी शक्यताही वर्तवली जाते. नवी दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी काल पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा काल चर्चा झाल्याचं कळत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काल एक महत्वाची बैठक झाली. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर यामध्ये चर्चा करण्यात आली. याला अहमद पटेल, ए के अँटनी आणि वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते. महाशिवआघाडीचा सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि भाजपचे नेते देखील या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातलंय अशी माहिती कळतीय. काँग्रेस राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेत एकीकडे अस्वस्थता पसरली आहे. शिफारशींशिवाय भारतरत्न देता येतं अशी केंद्र सरकारनं काल संसदेत माहिती दिली. खासदार गोपाळ शेट्टींनी यासंदर्भातला प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. यावेळी केंद्रानं हे उत्तर दिलंय. सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी केंद्र सरकार सकारात्मक आहे, मात्र आतापर्यंत यासंदर्भात एकही प्रस्ताव आला नसल्याचं गृहमंत्रालयानं काल स्पष्टीकरण दिलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणण्याची शक्यता आहे. देशाचे नागरिक कोण याबाबत संज्ञा निश्चित करणार असल्याचं विधेयक संसदेत मांडलं जाऊ शकेल. मोदी सरकारनं पहिल्या कार्यकाळातही हे विधेयक संसदेत आणलं होतं, पण राज्यसभेत ते मंजूर होऊ शकलं नाही. नवी दिल्लीमध्ये संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल, ज्यात महत्वाचे निर्णय घेतली जातील याबद्दल उत्सुकता असेल. राज्याच्या दृष्टीनं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला केंद्राकडून दिलासा मिळणं आवश्यक आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का या प्रश्नाचं उत्तर संध्याकाळी मिळू शकेल. सध्याच्या राजकीय स्थितीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळ्या आमदारांशी चर्चा करतील. शुक्रवारी मातोश्रीवर ही महत्वाची बैठक होईल. महाराष्ट्रातल्या सत्ताकारणामुळे राजकीय संभ्रमावस्था सध्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेचे सगळे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी संवाद होईल. सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे, पण येणाऱ्या काळात शिवसेना स्थिर सरकार बनवेल असा दावा संजय राऊत यांनी काल केला. यावेळी त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे आणि भाजपनं आपला सर्वात मोठा मित्र गमावलाय असंही राऊत यांनी म्हटलंय. शरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील असं खुचक वक्तव्य देखील काल राऊतांनी केलं. आपापसात वाद केल्यामुळे दोघांचंही नुकसान होतं, मात्र ते वाद सुटत नाहीत असं सूचक वक्तव्य काल सत्ता संघर्षावर सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नागपुरात केलं. नचिकेत आणि यमाच्या कथेतून सारसंगत त्यांनी हे वक्तव्य केलंय. स्वार्थ केल्यामुळे नुकसान होतं, पण स्वार्थ कोणी सोडताना दिसत नाही असंही त्यांनी म्हटलंय. सत्ता स्थापनेच्या तिढ्यावरून काँग्रेस आमदार अस्वस्थ नाहीत आणि दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल म्हटलंय. संगमनेरमधूनच शिवसेनेसोबत त्यांचा जायला त्यांना तिथे विरोध होत आहे. संगमनेर इथल्या मुस्लिम समाजानं सोनिया गांधींना पत्र पाठवून जातीयवादी पक्षासोबत जाऊ नका अशी विनंती केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला सल्ला दिलाय. राष्ट्रवादीनं भाजपच्या मोहजाळात फसू नये आणि सर्वसामान्य जनतेला ते कधीही मान्य होणार नाही असा सल्ला त्यांनी ट्विटरवरून दिलाय. स्थापन केलेली सत्ता टिकवणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे शरद पवार हे जनतेच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महिला मेळावा काल झाला, त्यात त्या बोलत होत्या. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना संपवण्याची भाजपची खेळी होती, पण ती अपयशी ठरली आणि त्यांच्यावरच उलटली असं म्हणत माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली. कल्याणच्या नेवाळी आणि 14 गाव परिसरामध्ये ते नुकतेच येऊन गेले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर अशा शब्दात टीका केली. राणेंना प्रवेश देणं ही सुद्धा भाजपची खेळी होती, पण राणे जिथे जातात त्यांची सत्ता जाते, त्यामुळे त्यांची सध्या काहीही किंमत नाही असं म्हणत केसरकर यांनी राणेंची खिल्ली उडवली आहे. पीएमसी बँकेचे 16 लाख खातेदारांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची राजभवनावर भेट घेतली. काँग्रेसचे आजी माजी खासदार आमदार आणि नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाड्या शर्तीबाबत काल शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शून्य प्रहरात बैलगाड्या शर्तीचा मुद्दा उपस्थित केला. लगेचच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन राज्याच्या संस्कृतीचा प्रश्न मोडण्यात विशेष लक्ष घालण्याची विनंतीही त्यांनी केली. नाशिक महानगरपालिकेची महासभा काल तहकूब करण्यात आली. या महासभेसाठी सहलीला गेलेल्या महापौर रंजना भानसी सभागृहात आल्या
पण भाजप 4 आणि राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस 2 असे फक्त 7च सदस्य सभागृहात उपस्थित होते, त्यामुळे गणसंख्येअभावी महासभा तहकूब करण्याची नामुष्की काल महापौरांवर आली. नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेचं एक नवीन राजकीय समीकरण चर्चेत येत आहे, कारण काल मनसे कार्यालयामध्ये भाजप आणि मनसे नेत्यांची काल बैठक पार पडली आहे. या निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्यासाठी भाजपचे आता प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 49व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. त्यांना 43 तर विरोधी भाजप आणि ताराराणी आघाडीचे उमेदवार भाग्यश्री शेटके यांना 32 मतं मिळाली आहेत. सूरमंजिरी लाटकर यांनी 9 मतांनी भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला आहे. उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपची वाट खडतर दिसते. या पदासाठी भाजप आणि सेनेनं स्वतंत्र अर्ज दाखल केलेत. 22 तारखेला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप आणि सेना अशी सरळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदमध्ये सत्ता बदल होतील अशी शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती आणि आता पुढची 2.5 वर्षांसाठीचं अध्यक्षपद SC गटासाठी आरक्षित असेल, त्यामुळे सत्ता बदल होण्याची शक्यता तिथे वर्तवली जाते. औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्चीला नगरसेवकांनी चक्क हार अर्पण केला. पालिका आयुक्त निपुण विनायक गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत येत नाहीयेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक महत्वाची कामं रखडली आहेत. काल सर्वसाधारण सभेच्या वेळी आयुक्त हजर राहिले नाहीत, त्यामुळे सर्वपक्ष नगरसेवकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच असा हार अर्पण केला. दिवाळी संपली आणि अजूनही एकही साखर कारखाना सुरू झालेला नाही. यंदा राज्यातले निम्मे साखर कारखाने उसाभावी बंद असतील. याबाबत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यात काल अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कृषी आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तुटपुंज्या शासकीय मदतीचा निषेध करण्यासाठी राज्यपालांना 80 रुपयांचं पाकिटही तिथे परत करण्यात आलंय. डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वात या धडक मोर्चाचं आयोजन काल पुण्यात करण्यात आलं होतं. धुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात प्रहार संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत जोरदार निदर्शनं केली. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पीक विम्यासह दुष्काळ निधीची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी या संघटनेनं केली. यवतमाळ जिल्ह्यात कापूस शेतकरी रडकुंडीला आणाय. निसर्गाच्या हाहाकारामुळे शेतकऱ्याच्या हातची कमी प्रमाणात कापूस त्यांना लागला आणि त्यामुळे कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीयेत. सरकारची कापूस खरेदी केंद्रही अजून सुरू झालेली नाही आणि याचा फायदा व्यापारी घेत आहेत. शेतकरी सर्व बाजूनं पिसला जातोय. CCIचं कापूस खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. अवकाळी पावसानं वाशिम जिल्ह्यात शिरपूर जैन परिसरातल्या डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय. उत्पादन खर्चही वसूल झाला नाही, त्यामुळे नंदकिशोर उल्हामाले या शेतकऱ्यांना आपल्या 2 एकर डाळिंब बागांवर JCB फिरवलाय. नंदकिशोर उल्हामाले यांना राज्य शासनाचा कृषी पुरस्कार मिळालाय. त्यांनी आपल्या शेतात अनेक प्रयोगही यशस्वी केले, पण यंदाच्या अवकाळी पावसामुळे सगळ्याचंच नव्हतं झालंय. आटपाडी तालुक्यात एक्सपोर्ट करणाऱ्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाचं उन्हापासून आणि धुक्यानं पडणाऱ्या रोगराईपासून संरक्षणासाठी बागेवर पूर्णपणे आच्छादन केलंय. डाळिंबाच्या बागांवर अशा प्रकारे आच्छादन करण्याचा प्रयोग बऱ्याच ठिकाणी केला जातोय. संकटातून वाचण्यासाठी शेतकऱ्याची ही धडपड सुरू आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. खरीपाचं पीक हातून गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता रब्बी पिकांकडे लक्ष दिलंय. रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाकडून राज्यात रब्बी हंगामासाठी 2,50,000 क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. या बियाण्यांवर शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल. बोदवड तालुक्यामध्ये जुनोना शिवारात विषबाधेमुळे 35 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. 25 मेंढ्या आजारी पडल्या. जगदीप येडे आणि हिरामण येडे या मेंढपाळांच्या मेंढ्या असल्याचं कळतंय. मेंढ्या दगावल्यामुळे मेंढपाळांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. साखरेचे दुष्परिणाम समजण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन आता एक नवीन पाऊल उचलणार आहे. साखरखाना आरोग्यासाठी घातक आहे असा इशाराच लवकरच साखरेच्या पोत्यावर छापणं बंधनकारक होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात साखरेचा उल्लेख पांढरं विष म्हणूनच केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये वाढत्या मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी नगरपालिकेनं कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक दिवसांपासून इथे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव जाणवतो आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाला सहन करावं लागत आहे. तक्रारी होत आहेत नागरिकांकडून सातत्यानं आणि अखेर खेड नगरपालिकेनं त्याची दखल घेतली आहे. भंडाऱ्यामध्ये एका बकऱ्याला मावा खाण्याचं व्यसन लागलंय. भंडारा जिल्ह्यातल्या मोहगाव देवी गावातला बकरा माणसांप्रमाणे मावा खातो. हा बोकड 6 महिन्याचा असून दर दिवसाला त्याला 2 मावाच्या पुड्या लागतात असं त्याच्या मालकानं सांगितलंय. पाणटपरी चालवणाऱ्याचा हा बकरा आहे.
पुण्यात हरवलेला पाकीट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या दानपेटीत अडकून आल्याचा एक गजब प्रकार घडलेला आहे. 3 महिन्यांपूर्वी रघुनाथ कुलकर्णी यांचं पाकीट कोथरूडमध्ये हरवलं होतं, ज्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली नव्हती. पण 3 महिन्यानंतर पंढरपुरात तुमचं पाकीट असल्याचा फोन आला आणि पाकिटात असलेल्या त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे मंदिर समितीनं त्यांच्याशी संपर्क साधला, त्यामुळे कुलकर्णी यांना त्यांचं हरवलेलं पाकीट मिळू शकलं. मुलींचं महत्व समाजाला पटवून देण्यासाठी पंढरपूर तालुक्यात कासे गावात अनोखा एक उपक्रम राबवला जातोय. विजयसिंह देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी हेलिकॉप्टरमधून मुलीला विवाहानंतर सासरी पाठवलंय. ही पाठवणी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. एसटीच्या ताफ्यामध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या गाड्या दाखल झाल्या. त्या गाड्यांमध्ये शयन आणि आसनी अशा दोन्ही व्यवस्था आहेत. एकीकडे एसटी कार्ड टाकत असताना दुसरीकडे अशा खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणारी गाडी देखील आता ताफ्यात दाखल होते. मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागलेली. या वर्षात सर्वात कमी तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मुंबईचं तापमान 21.4 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. पुढच्या तापमानात देखील अधिक घट होईल जाईल असा विश्वास वर्तवला जातोय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा यंदाचा प्रदूषण अहवाल जाहीर झालाय, ज्यात चंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर्षीचे 65% नमुने हे चांगल्या श्रेणीत, 35% नमुने धोकादायक श्रेणीतले. त्या अहवालात चंद्रपूर, सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरं अतिप्रदूषित असल्याचं स्पष्ट झालंय. मराठा आरक्षणाबाबत काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. 22 जानेवारीला यापुढची सुनावणी होणार आहे. पूर्वलक्षी प्रभावानं आरक्षण देण्याचं आव्हान यात देण्यात आलंय. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय कायम ठेवत हे आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला होता आणि याच संदर्भात पुढची याचिका दाखल करण्यात आली होती. पुणे मुंबई लोहमार्गावर मंकी हिल ते नागनाथ पॉईंट दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं आणि रेल्वे पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 15 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती मिळते. रेल्वे प्रशासनानं ही माहिती दिली आहे. या मार्गावर रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा वेळेनुसार धावतील असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नाशिक शहरातल्या अहिल्याबाई होळकर पुलालगत असलेल्या पुरातन सुंदरनारायण मंदिराचं काम 2 वर्षांपासून सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी कामाची सुरुवात मोठ्या गाजावाजात केली होती. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर झाला, काम सुरू झालं, पण अत्यंत मंद गतीनं याचं काम सुरू आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ पुण्याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतल्या 2190 सदनिकांची ऑनलाईन सोडत काल पार पडली. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागानं 2000 कोटींची कामं स्थगित केली आहेत. निधी आणि कामाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे ही कामं स्थगित करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम सचिवांनी विभागाला आता पत्र लिहिलंय. अर्थसंकल्पात नमूद केलेली पण वर्क ऑर्डर नसलेली कामं आता स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. नांदेडची बातमी आहे. महापालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलेलं होतं ते मागे घेतलंय. प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून हे आंदोलन सुरू झालं होतं, पण महापौर दीक्षा दभाले यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. पुढची बातमी आहे. भिवंडीतली तालुक्यातल्या अनधिकृत बांधकामं तोडण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत, ज्यात गोदाम आणि घरांचा समावेश आहे. खारवाव आणि भादवड इथे शेकडो नागरिक या विरोधात रस्त्यावर उतरलेत. शिवसेना आमदार शांताराम मोरे आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन काल करण्यात आलं. बातमी ठाण्यातली. कळवा उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि रस्त्यावर सकाळ संध्याकाळ अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. लहान उड्डाणपूल धोकादायक झालाय, तो बंद करण्यात आला आणि नवीन उड्डाणपुलाचं काम गेल्या 4 वर्षांपासून सुरूच आहे. मीरा रोडमध्ये काश्मीरा परिसरातल्या पेणकरवाडा इथे राहणाऱ्या तरुणाची त्याच्या मित्रानंच पैशाच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षल कालखिरे आणि अविनाश बामणे हे दोन मित्र होते. अविनाशकडून कामाचे 27,000 रुपये हर्षलला येणं बाकी होतं. अविनाश पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद होता आणि याच वादातून हर्षलची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. नालासोपारा पूर्वेकडच्या आसोळे रोड इथे एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केले. तोळी पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि कैलास आणि रोहित या आरोपींना अटक करण्यात आली. एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलाय. कालच्या अपघाताची बातमी आहे. दिवेघाटात नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात जेसीबी शिरल्यामुळे मोठा अपघात झाला, ज्यात 2 वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. 2 जण जखमी झालेत. यात नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू घडला आहे. सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज अळशी या दोघांची नावं कळत आहेत. अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत चंद्रकांत पाटील यांनी काल जाहीर केली. कव्वाली कार्यक्रमात 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. एकमेकांना खुर्च्या त्यांनी यावेळी फेकून मारल्या. दरम्यान पोलिसांना यावेळी लाठीमार करावा लागला. याप्रकरणी कोणत्याही गटानं पोलिसात तक्रार केली नसल्याची माहिती कळते. क्षुल्लक करण्यावरून हा वाद झाला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं.
भारत पाकिस्तानात तणावाचं वातावरण आणि यामध्येच आता पाकिस्ताननं भारतासोबतची टपाल सेवा अचानक बंद केली होती. यावर आंतरराष्ट्रीय निकषांचं उल्लंघन झाल्याचा आरोप भारतानं केला. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानकडून पुन्हा ही टपाल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. ही पार्सल सेवा मात्र अजूनही बंद आहे. भारतात आता लवकरच फेसबुक पे हे नवीन ॲप येणार आहे. गुगल पे आणि ॲपल नंतर आता फेसबुकनं पैसे भरण्यासाठी नवीन सेवा सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात ही सेवा अमेरिकेत लाँच झाली. लवकरच ही सेवा भारतात येणार आहे. चिलीमध्ये सरकारविरोधातलं आंदोलन सलग 33व्या दिवशी सुरूच आहे. निदर्शकांच्या गटानं पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत दगडफेक करून काही गाड्यांना आग लावली आहे. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा माराही करावा लागला. रशियाची बातमी आहे, तिथे तुफान बर्फवृष्टीचा फटका वाहतुकीला बसला आणि अनेक रस्ते बंद झाले. दृश्यमानता कमी झाली आहे. सायबेरिया भागात जाणारी अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून रस्त्यावर बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा सपशेल अपयशी ठरली. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागाच्या 1-2 आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत सरकारमधल्या निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन पूर्ण करण्याचा सोपस्कार प्रशासनानं पार पाडला. शौचालय बांधणीसोबतच त्याच्या वापराबाबत प्रचार आणि प्रसारासाठी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. पण कोणतेही उपक्रम मॅरेथॉन स्पर्धेत करण्यात आले नव्हते. प्रशासनानं हा तामझाम करून नेमकं काय साधलं आणि शौचालय दिनानिमित्तानं कुठलं प्रबोधन यानिमित्तानं झालं असे सवाल आता नंदुरबारमध्ये उपस्थित होत आहेत. अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरच्या पश्चिम विभागीय विद्यापीठांच्या खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी 5 राज्यातून महिला खो खो संघ सहभागी झाले. डॉक्टर पंडेकृवी त्याच अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकडे 61 विविध विद्यापीठांनी अनुकूलता दर्शवली आहे. 23 तारखेपर्यंत अकोल्यात या स्पर्धा पार पडतील. ऑस्ट्रेलियामध्ये मार्च कपमध्ये युवा खेळाडू कॅमरॉन व्हॅलेंटिन उत्कृष्ट असं त्यानं झेल पकडलेला आहे. व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये 28व्या षटकात व्हिक्टोरियाचा फलंदाज अॅरॉन फिंच आणि पीटर हँडस्कॉप मैदानावर फलंदाजी करत होते आणि षटकाच्या 5व्या शेंडूवर दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज केन रिचर्डसन यानं पीटर हँडस्कॉपला अतिशय स्लो चेंडू टाकला होता आणि पीटरनं मिड ऑफ करून फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूपासून थोडा दूर होता आणि तरीही हवेत उडी घेत त्यानं हा भन्नाट झेल घेतला. टीम इंडिया आगामी कसोटी सामन्यासाठी कोलकात्यात दाखल झाले. टीम इंडियाचं पारंपरिक पद्धतीने इथे स्वागत झालंय. बांगलादेशविरोधात गुलाबी चेंडूसोबत डे नाईट कसोटी सामना खेळला जाईल. या ऐतिहासिक कसोटी सामना खेळण्यासाठी टीम इंडियाही उत्सुक आहे. गोवामध्ये इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झालेला आहे. 76 देशातले 300 सिनेमे इथे दाखवले जातात. उद्घाटन समारंभात आयकन ऑफ गोल्डन ज्युबली अवॉर्ड हा विशेष पुरस्कार सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना आणि फ्रेंच अभिनेत्री इजाबेल हुपर्ट यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. मलाईका अरोरानं नुकताच रिक्षानं मुंबईत प्रवास केला. इतक्या महागड्या गाड्या सोडून ऑटो रिक्षानं प्रवास करण्याची वेळ तिच्यावर का आली अशी सध्या नेटकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. तिचा प्रवास आणि ती कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. सना नेहवालच्या बायोपिकमध्ये प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी अभिनेता मानव कोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. त्यांची व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला. पुण्यात मानाचा सवाई गंधर्व महोत्सव 11 ते 15 डिसेंबर या काळात पार पडेल. महोत्सवाचं यंदाचं 67वं वर्ष आहे. सनई वादनानं महोत्सवाची सुरुवात होते. पण यावर्षी भीमसेन जोशींचे गुरुबंधू फिरोज दस्तूर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे शिष्य गिरीश संसगिरी यांच्या गायनानं महोत्सवाची सुरुवात होईल. फिरोज दस्तूर यांना आदरांजली वाहण्यासाठी हा बदल यावेळी करण्यात आला. कृषी बातमी. नांदेडमधली राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नवोदित नाट्यकलावंत या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. 30 तारखेपर्यंत ही स्पर्धा सुरू असेल. श्रुती मराठीनं प्रथमच जाहीरपणे भाष्य केलंय. कोणत्याही ग्रुपचा भाग नसल्यामुळे अनेकदा आपल्याला डावललं जातं असं तिनं म्हटलंय. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर श्रुती मराठीनं बिनधास्त आणि रोखठोक अशी मतं काल मांडली. कोल्हापूरमधली बातमी आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. कारण चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री असलेल्या महिला संचालिकेनं विनयभंगाचा आरोप केला होता आणि या प्रकरणातून नुकतीच अष्टेकर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. अष्टेकर यांनी संचालिकेसह इतर दोघांचा उल्लेख असलेले पोस्टर चित्रपट महामंडळाच्या दारात उभं केलं होतं आणि त्यांचं सभासदत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.